नमस्कार, मी सुधीर तुपे आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि माझ्या या ब्लॉगमध्ये आज एक नव्या ऐतिहासिक ठिकाणाची माहिती आपल्यासोबत मी ठेवत आहे. त्या ठिकाणाचं नाव आहे हंपी. हे जिथं वानर साम्राज्य अस्तित्वात होतं ते रामायण काळातील प्राचीन किष्किंधा असल्याचं मानलं जातं. हे स्थान पारंपरिकपणे भगवान शिव आणि त्यांची पत्नी गिरिजा याच्याशी संबंधित आहे आणि ते पंपा क्षेत्र म्हणजे पंपांचं म्हणजे शिवाचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. पंपा हे शिवाचं एक दुसरं नाव आहे. मैसलियन गुड्डा, व्यंकटपुरा, मालपान गुड्डी, आणि गुद्दी आणि लगतच्या परिसरातील दगड, कुंभारकाम आणि खडकावरील पेंटिंग या असंख्य कलाकृतीच्या रूपात या भागातील पूर्व आणि आद्य ऐतिहासिक मानवाचे पुरावे उपलब्ध आहेत. या प्रदेशाच्या ऐतिहासिक पुरातेस मौर्य काळात मागे नेले जाऊ शकतं, कारण राजा अशोकाचं शिलालेख बेल्लारी जिल्ह्यात निट्टूर आणि उदेगोलमध्ये आढळून आले आहे. त्याचवेळी दुसरा शिलालेख कोप्पल जिल्ह्यातील कोप्पल शहरात सापडला आहे. हंपी येथील उत्खननात चुनखडीत बौद्ध धर्माचे काही कोरीवकामही केलेले पटल सापडलेले आहेत, ज्याची तुलना इसवी सन पहिल्या दुसऱ्या शतकातील अमरावती पंथाशी कदाचित सातवाहनाच्या काळाशी केली जाऊ शकते आणि ती या तथ्याशी साक्षी देतात की या प्रदेशामध्ये बौद्ध धर्म प्रचलित होता. या कालावधीच्या पाठोपाठ या क्षेत्रावर बदामीचे चालुक्य इसवी सन 5व्या ते 6व्या शतकामध्ये, राष्ट्रकूट इसवी सन 7 ते 8वे शतक, कल्याणांचं चालुक्य इसवी सन 9 ते 11वे शतक, होयसाळा इसवी सन 11 ते 13वे शतक आणि देवगिरीचा यादव 13वे शतक आणि इतर राज्यकर्त्यांनी राज्य केलेले हे स्मारकावरील मुद्रालेखावरून आणि स्थापत्यकलावरून स्पष्ट होतं. मध्यंतरीच्या काळात या जागेवर कंपली आणि कुरुगोड येथील स्थानिक प्रमुखांचं राज्य होतं. त्याचे पुरावे मुद्रालेख आणि मंदिराच्या रूपात पाहिलं जाऊ शकतं. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे विठ्ठल मंदिर. हंपी येथे आढळणारं सर्वात महत्त्वाच्या मंदिरापैकी हे एक मंदिर आहे. हे मंदिर वास्तुकलेचा परिपक्व विजयनगर टप्पा दर्शवणारी उच्चतम कारागिरी दर्शवते. उत्तर, दक्षिण आणि पूर्वेस उंच गोपुरासह 3 बाजूंनी प्रवेशद्वार असलेलं हे एक भव्य कुंपण आहे. शिलालेखामध्ये विठ्ठल मंदिराचा विठ्ठलेश्वर म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. मंदिराचा गाभारा देवारे द्वितीय इसवी सन 1422 ते 46 यांच्या काळापासून अस्तित्वात होता. तथापि नंतरच्या राजांनी संकुलात अनेक नवीन वास्तूंची भर घातली. कृष्णदेवरायाने इसवी सन 1509 ते 1529 त्यात मोठ्या प्रमाणात भर घातलेली आहे. मुख्य मंदिराखेरीज अंगणातील मंदिराच्या समोर देवीचे मंदिर, कल्याण मंडप, उत्सव मंडप, 100 स्तंभांचा मंडप आणि बरीच प्रसिद्ध दगडरथ गरुड देवस्थान आहे. पूर्वेकडील गोपूरच्या समोरच्या सुमारे 12.2 मीटर उंची असलेला एक उंच दीपस्तंभ अस्तित्वात होता, पण आता तो जमिनीवर तुकडे तुकडे होऊन पडलेला दिसत आहे. मुख्य मंदिर विठ्ठल म्हणून विष्णूला समर्पित होतं. मंदिराचं पूर्वेकडील प्रवेशद्वार आहे. संधारा मंदिरात गर्भगृह आणि इतर अक्षय मंडपांमुळे एक लांब व कमी उंचीची रचना समूह निर्माण होतो आणि त्यात खुला महामंडप बाजूला द्वार मंडप असलेला अर्ध मंडप आणि अंतरलास व्यापणारा प्रदर्शना प्राकार याचा समावेश आहे. मोठ्या महामंडपात सममित रीतीने कोनाड्याच्या स्वरूपात बांधलेल्या भिंती आहेत आणि ते घोडे व सैनिक तसेच हंस यांच्या शिल्प पटिका असलेल्या अत्यंत सुशोभित अधिष्ठानावर उभा आहे. अधिष्ठानाच्या बाजूने नियमित अंतरावर विष्णूंच्या विविध स्वरूपाच्या आराम शिल्पासह अलंकृत लघु विमान प्रोजेक्शन असतात. मंडपाच्या पायऱ्यांना हस्तिहस्त म्हणजे हत्तीचे कटडे आहेत, परंतु उत्तरेकडील पायऱ्यांना गुंडाळीच्या याली मंडपाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे देवतांच्या आणि इतर आकृतींच्या उठावाच्या कोरीवकामाच्या अखंड पटिकेसह एक विशाल आणि खोल सायमा रेखटा कंगोर आहे. आता प्रचलित नसलेल्या दगडी साखळ्या अडकवून ठेवण्यासाठी कोपऱ्यात जाड दगडाच्या कड्या आहेत. कोनाडे, कोनाडांच्या आकृत्या आणि कर्णकूट असे असलेले वीट आणि चुन्याच्या मूळ सजावटीच्या पॅरापिटचे तुकडे दिसून येतात. मंडपामध्ये सुमारे 3.6 मीटर उंच 56 स्तंभ आहेत. त्यापैकी 40 नियमितपणे 3 बाजूने एक रस्ता तयार करण्यासाठी वापरले गेलेले आहेत, तर उर्वरित 16 मध्यभागी आयताकृती अंगणाची निर्मिती करतात. प्रत्येक स्तंभ एक भव्य संमिश्र शिल्पकलेचे एक भाग आहे.
मंडपामध्ये त्याच्या स्थानानुसार स्तंभाचे प्रकार बदलतात. बाहेरील किनाऱ्याने जाणारे बहुतेक स्तंभ हे स्वरूपाने आणि समिश्र आहेत. अनेक बारीक स्तंभाच्या द्वारे मुख्य स्तंभाच्या भागांची निर्मिती होते. प्रत्येक बाजूच्या मध्यभागी असलेले दोन स्तंभ याली प्रकारचे आहेत. दक्षिणेकडील बाजूवरील अगदी आतील स्तंभ हे याली प्रकारचे आहेत, तर उत्तरेकडील बाजूवर स्तंभावर नरसिंहाची रूपे आहेत. पूर्वेकडील काही आतील स्तंभावर महिला नर्तक आणि ढोलकी वादकांच्या शिल्पकलेचे प्रतिनिधित्व केले गेलेले आहे. स्तंभावर अवजड, पुष्पा, पोडी गाई, दगडी घोडे आहेत. मंडपाच्या छतास विभागामध्ये विभागले गेलेले आहे आणि त्यावर सुंदर कमळाचं कोरीव काम केलेलं आहे. कमळांचं कोरीव काम अधूनमधून केले गेलेलं असलं दिसत आहे. मध्यवर्ती अंगण आता छप्पररहित बनलेलं आहे. मंडपाच्या दक्षिणेकडच्या बाजूच्या छतावर चित्रकलेचे अवशेष दिसून येतात. अर्धमंडप गर्भगृहाच्या आणि अंतराळाच्या बाजूने जाणाऱ्या आच्छादित प्रदक्षिणा प्रकाराकडे वळतो. गर्भगृहाचा त्रिताल विमानांचे चांगले प्रकारे काम करण्यात आलेले आहे. देवस्थानाच्या भिंतीवर मोठ्या आणि सुव्यवस्थित आकाराच्या कुंभ पंजारासह सुशोभित देवकोष्ट आहेत. घुमटाच्या आकाराच्या शंकरासह विमानाची विठामध्ये बांधकाम केलेली मुख्य रचना आढळून येते. देवी मंदिरात अंतराळ एक बंद अर्धमंडप आणि महामंडप आहे. त्याच्या उत्तरेकडील दक्षिणेकडील प्रवेशद्वार असलेले एक उपदेवस्थान देवस्थानाची मुख्य रचना घाळ आहे. संकुलात दक्षिण पूर्व दिशेला आढळणारा मंदिराचा कल्याण मंडप हा महामंडपापेक्षा खूपच सुशोभित आहे. त्याचा देखील आत जाणाऱ्या बाजूसह संयमितपणे नियोजित खुल्या स्तंभाचा मंडप आणि तो महामंडपासारखा दिसतो आहे. प्रांगणाच्या ईशान्य दिशेला असलेला उत्सव मंडप हा कल्याण मंडपाप्रमाणेच आहे. प्रांगणाच्या दक्षिणेकडील भिंतीवर तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये तीन शिलालेख सापडलेले आहेत, ज्याच्यामध्ये हे कृष्णदेवरायांनी बांधलेल्याची नोंद आढळलेली आहे. समोरील गरुड देवस्थानाची निर्मिती चार चाकासह सूक्ष्म सजावट असलेल्या रथाच्या रूपात केली गेलेली आहे. यात गरुडाची म्हणजे विष्णूच्या वाहनाची मूर्ती आहे. हा रथ लाकडी रथाचा एक मूळ नमुना आहे. या रथावर विटाची मुख्य रचना मूळतः आढळली दिसते, पण ती आताच्या काळात लहरीमुळे घाळ झालेली आहे. विठ्ठल बाजार आणि लोकपावणी या मंदिराच्या पूर्वेस तटबंदीच्या बाहेर एक विशाल बाजार आणि पवित्र लोकपावणी कुंड आहे. बाजाराची लांबी 945 मीटर आहे आणि रुंदी 396 मीटर आहे. येथील उत्खननात गेजल मंडपापासून मंदिराकडे जाणारा प्राचीन मार्ग सापडला आहे. मार्गाच्या दोन्ही बाजूनी मंडपाच्या रांगाचे अवशेष त्याच्या भरभराटेच्या काळात अस्तित्वात असलेल्या प्राचीन काळाच्या बाजारपेठेची साक्ष म्हणून उरलेले आहे. जुनं एक शिव मंदिर इथं दिसतं. स्वतःचा बाजार असलेला आणि दक्षिणेस तोंड स्वतंत्र कुंपण असलेलं हे मंदिर विठ्ठल मंदिराच्या ईशान्य दिशेने स्थित आहे. विठ्ठलाच्या मंदिरातील समकालीन असलेलं हे एक नीटनेटकं विष्णू मंदिर आहे, ज्याला ब्रह्मा विठ्ठल मंदिर म्हणून ओळखलं जातं. या मंदिरात स्थानिक लोक शिव मंदिर म्हणतात. हे मंदिर महाद्वाराच्या भिंतीवर रामायण चित्रित केलेल्या पटलांसाठी देखील प्रसिद्ध आहे. मंदिराच्या बाजूला दोन्ही बाजूनी मंडप असलेली बाजारपेठ आहे आणि तिची लांबी 122 मीटर आणि रुंदी 16.30 मीटर आहे. गेजल मंडपाच्या मागे मध्ययुगीन काळातील मार्ग उत्तरेकडील टेकडीच्या बाहेरील आराखड्याच्या वळणे घेत जातो आणि तलवार घट नावाच्या घरी पॉइंटपर्यंत पोचतो आणि दक्षिणेस सध्याच्या धातूचा रस्ता तलवार घाटाच्या प्रवेशजवळ जातो. कंदुरे गोंबे खेळण्यातील घोडा असं त्याला म्हटलं जातं. हा जो मंडप आहे तो विठ्ठल मंदिराच्या मार्गावर एक गर्भगृह अंतराळ आणि समोर घोडेस्वाराचे स्तंभ असलेल्या खुल्या अर्ध मंडपासह एक छोटेसे देवस्थान आहे. घोडेस्वाराच्या अशा स्तंभांमुळे त्याला कट्टुरे गोंबे मंडप म्हणतात. हा मंडप विठ्ठल बाजारामध्ये स्थित आहे. उत्सवाच्या विशेषतः मिरवणुकीच्या दरम्यान देवतेस रस्त्यावर नेलं जातं. पूर्वेच्या दिशेनं हा खुला मंडप आहे, त्याला गेजला मंडप असं म्हटलं जातं आणि ज्याच्या वरती बघितल्यास आपणास विठ्ठल मंदिर दिसतं. ही मंदिराच्या संकुलातील सर्वात पूर्वेकडील वास्तुकलेची रचना आहे आणि तिचा वापर मिरवणुकीतील देवतांना खाली उतरवण्यासाठी केला जात असे. हा मंडप उंचावलेल्या मध्यवर्ती व्यासपीठासह योजनेनुसार चौरस आहे आणि त्याच्यामध्ये पायऱ्या चढून जाता येते. हा मंडप इत्यादी सुमारे 16व्या शतकातील आहेत. तलवार घाट प्रवेशद्वार.
कमलापूर गावातून एक धातूचा रस्ता तलवार घट्ट प्रवेशद्वाराकडे जातो आणि या रस्त्याने पर्यटक विठ्ठल मंदिरात पोहोचतात. तलवार घट्टापासून आणेगुंदीला पोहोचण्यासाठी फेरी सेवा उपलब्ध आहे. तलवार घट्ट हे 2 मजली अरुंद प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला मंदिर आहेत. वेशीच्या आयताकृती पंखांना कमानदार गॅलरी आहेत आणि वरच्या मजल्यास आणि अस्तित्वात असलेल्या खिडकीच्या कमानींना कट प्लास्टरची सजावट केलेली आहे. याच दरम्यान एक कृष्ण मंदिर आहे. हे कृष्ण देवरायणी कृष्णपुरा भागात इसवीसन 1513 बांधलेल्या सर्वांना भव्य मंदिरापैकी एक मंदिर आहे. त्याच्या पूर्वेस बाजार आणि पवित्र लोकपावनी कुंड आहे. शिलालेखाच्या अनुसार ओरिसाच्या उदयगिरी येथील मंदिरातून आणलेली बाळकृष्ण मूर्तीची इथल्या मंडपात स्थापना केली गेली आहे. प्रवेशद्वाराला पूर्वेस एक उंच गोपूर आहे आणि जेव्हा मंदिर पूर्ण झालं तेव्हा मूर्ती गर्भगृहात स्थापित केली गेली होती. गोपूर प्रवेशद्वाराच्या छतावर चंद्राच्या दोन्ही बाजूच्या दोन्ही सर्पाचं चित्रण केलं गेलेलं दिसतं आणि या उठावकामाच्या शिल्पास चंद्रग्रहणाचं प्रतिनिधित्व मानलं जातं. हिंदू परंपरेमध्ये जेव्हा चंद्रा सर्पाच्या रूपात असलेला राहू आणि केतूद्वारे गिळून टाकलं तेव्हा ग्रहण होतं आणि शिलालेखानुसार इथला बाजार दर सोमवारी भरत असतो आणि त्यात किराणा मालाची खरेदी विक्री होत असे. मंदिर गर्भगृह अंतराळ अर्धमंडप आणि महामंडप आहेत. विमानात गोलाकार शिखरासह 3 ताल आहेत. मुख्य मंदिराच्या वायव्येस देवीचं देवस्थान दिसतं. यात 7 शिखर आहे. मंदिराच्या संकुलाच्या बाजूच्या अनेक उपस देवस्थाने बांधली गेली आहेत. पूर्व दक्षिण आणि उत्तरेला आढळणाऱ्या मंदिराचे 3 गोपुरे खूपच जर्जर झाले आहेत. मोठ्या पूर्वेकडील गोपुरामध्ये मुख्य रचनेचा फक्त एक भाग आहे आणि त्याच्या पश्चिमेला पहिल्या रांगेमध्ये त्या कृष्णदेवरायाच्या कलिंग मोहिमेच्या युद्धाच्या दृश्याच्या गेलावाच्या आकृती आढळतात. त्यानंतर पुढचं एक ठिकाण असं आहे की जे नरसिंह देवस्थान म्हटलं जातं. कृष्ण मंदिराजवळच लक्ष्मी नरसिंहाचं एक विशाल अखंड दगडातलं शिल्प आहे. हे विजयनगरातलं शिल्पकलेतलं सर्वात उल्लेखनीय कामांपैकी एक आहे. इसवी सन 1528 कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत कृष्ण भट्टाने एका विशाल दगड गोट्यातून हे 6.70 मीटर शिल्प कोरून काढलेलं होतं. या मूर्तीमध्ये लक्ष्मी नरसिंहास शेषाच्या वेटोळ्यावर बसलेलं दाखवलेलं आहे आणि योगपट्टिकेसह पद्मासनामध्ये मकर तोरण आहे. देवीच्या डाव्या मांडीवर बसलेली लक्ष्मीची मूर्ती विकृत झाली आहे. लक्ष्मीचा केवळ डावा भाऊ देवतेला मिठी मारताना दिसतो. देवीचा काही भाग दृश्यमान आहे आणि बाकीचा गहाळ झाला. येथे एक मोठा 7 फणे असलेला एक नाग आहे ज्याच्यावर देवी बसलेली आहे. नागाच्या फण्याच्या देवीच्या वक्यावर दाखवलेला आहे. देवी मकर तोरणाखाली बसलेली आहे आणि या मकर तोरणास 2 सुशोभित स्तंभांनी आधार दिलेला आहे. ही मुख्य रचना आणि इतर शिल्प आता हरवलेली आहेत. हे आकाशाकडं बघितल्यानंतर एवढं सुंदर त्याचा तो परिसर दिसतो आणि त्याच्यानंतर जे ठिकाण आम्ही जे पुढं हे करतो आहे त्याच्यातलं एक ठिकाण आहे बडवीलिंग, मोठे शिवलिंग. नरसिंहाच्या मंदिराच्या अगदी जवळ हे एक मनोरंजन मंदिर असून त्यात जवळजवळ 3 मीटर उंच विशाल अखंड दगडातील शिवलिंग आहे. लिंगाचा खालचा भाग वर्षभर पाण्यात राहतो. तुंगभद्रा नदीतून आणलेला छोटा कालवा हे पाण्याचा स्रोत आहे. तथापि ही मुख्य रचना सध्या तरी जीर्ण अवस्थेत आहे. त्यानंतर पुढचं एक ठिकाण असं आहे की जो कमळ महल म्हणतात त्याला लोटस महल म्हणलं जातं. कमळाचा महल ही हंपी येथे एक महत्त्वाची धर्मनिरपेक्ष रचना आहे. कमळ महाला चित्रांगी महाल म्हणून देखील ओळखलं जातं. दगडाच्या तुकड्यापासून निर्मित आणि छान प्रकारे गिलावा दिलेली ही 2 मजली रचना भारत इस्लामिक वास्तुकलेच्या शैलीचं एक खूप चांगलं उदाहरण आहे. नकाशावर हे मुख्य दिशामध्ये समास आणि मधल्या प्रोजेक्शनसह चौरस प्रकाराचं आहे. सुशोभित चौकोनी बैठका मध्ये गोपूर सारख्या दिसणाऱ्या 9 छोट्या रचनांनी मुकुट बनवलेली एक मोहक कमानीची मुख्य रचना आहे. भिंतीच्या कांगोऱ्यांना एकावर एक आकाराने कमी होत जाणाऱ्या पद्धतीने कोरलेले आहे. त्यावर पिरॅमिडच्या आकाराचा उलट्या बासरीसारखा घुमट असतो.
अनुकुचीदार कमानीचे गेलावाचे सुशोभीकरण जरी विखंडित असलं तरी योग्य प्रकारे पूर्ण केलेलं आहे। जिन्याचा वापर करून आपणास त्या रचनेच्या पहिल्या मजल्यापर्यंत जाऊ शकतो। त्यानंतरचा आहे हत्तींचा तबेला, गजशाला त्याला म्हटलं जातं। गणानच्या पूर्वेकडील कुंपणाच्या भिंतीमधून एक लहान संरक्षित प्रवेशद्वारातून हत्तीच्या तबेल्याच्या भागाकडे जात आहे। हत्तीच्या तबेल्याचं उंच घुमटाकर छताचा उंच कमानीचा दर्शनी भाग असलेल्या कक्षाच्या एकसंध समूहाद्वारे प्रतिनिधित्व केले गेलेलं दिसतंय। उत्तर दक्षिण अभिमुखेमध्ये 85x10 मीटर क्षेत्रामध्ये 11 कक्ष शेजारी बांधलेले आहेत। मध्यवर्ती कक्षाच्या वर एक चौरस रस्ता आहे ज्याच्यावर रचनेच्या छताकडे जाणारे दोन जिने आहेत। मध्यवर्ती पक्षाच्या दोन्ही बाजूने घुमटाकार गोलाकार अष्टकोनी छप्पर असलं। समितीय पद्धतीने बांधला गेलेला हा घुमट स्मारकाला एक भव्य उंची देताना दिसतो आहे। त्याच्या शेजारी एक रक्षकग्रह आहे। हत्तीच्या तबेल्याजवळ आढळणारी ही रचना रक्षकग्रह म्हणून ओळखली जाते। ही एक आयताकृती रचना आहे आणि तिचा आकार 42x12 मीटर असून ती हत्तींच्या तबेल्याच्या उत्तरेकडील टोकाला लंब पद्धतीने बांधलेली आहे। ही एक दक्षिणेकडे तोंड असलेली आयताकृती इमारत आहे आणि तिला उंच कमानयुक्त प्रवेशद्वार असंही म्हटलं जातं। ही उंच कॉरिडोर असलेल्या एका आयताकृती अंगणास वेढा घालते। दर्शनी भागामध्ये आकर्षक कमाने असलेला उंच वरांडा आहे। सध्या यामध्ये धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष अशा दोन्ही प्रकारची शिल्प दिसतात। ही शिल्प राजधानीच्या विविध भागातून मिळवलेली आहेत आणि ती प्रदर्शनासाठीही ठेवलेली आहेत। याच ठिकाणी एक पार्श्वनाथ मंदिर म्हणून आहे। हत्तीच्या तबेलेच्या पूर्वेस लागवड केलेल्या शेतामध्ये इसवी सन 1426 मधील पार्श्वनाथ जिनालय आहे, जे सुरुवातीच्या विजयनगर वास्तुकलेचे एक उदाहरण आहे। हे जिनालय जैन धर्माच्या 23व्या तीर्थकराने समर्पित केलेलं आहे। उत्तरेकडील तोंड त्यात गर्भगृह, अंतराळ, दोन मंडप, एक द्वार मंडप आहे। एका ग्रहग्रहाची मुख्य रचना आहे। मंदिरात केलेल्या उत्खननातून अनेक तीर्थकर मूर्ती पूर्ण प्राप्त झालेल्या आहेत आणि काही मूर्ती जनना कुंपणाच्या तिजोरीच्या इमारतीमधील शिल्पकलेच्या गॅलरीत प्रदर्शनासाठी ठेवले आहेत। पार्श्वनाथ जैन मंदिर आणि शांतीनाथ जैन मंदिराजवळ आणखी एक वैष्णव मंदिर सापडतं। ते जीर्ण अवस्थेत आत्ता आढळून आलं आणि ते तसं जीर्ण झालेलं असं दिसतंय। त्यानंतर हजार रामचंद्र मंदिर आणि पान सुपारी बाजार म्हटलं जातं त्याला। हे मंदिर पूर्व बाजूकडील हरिहरन यांच्या राजवाड्याला जोडून स्थित आहे। हजार नावाचा अर्थ अंगण किंवा 1000 ही संख्या असा होतो आणि हा उपसंग रामचंद्र मंदिराला जोडण्यात आलेला आहे। कारण मंदिराचं स्थान राजवाड्याच्या परिसरात आणि मंदिरांच्या भिंतीवर आढळून येणाऱ्या रामायण आख्यानिकेमधील रामाच्या उठावकामाच्या शिल्पांचं खूप चित्रण आहे। म्हणून या मंदिरात रास्तपणे हजार रामचंद्र म्हणतात। नकाशावरील पूर्व दिशेकडील तोंड असलेल्या मंदिरामध्ये 3 प्रवेशद्वार आणि प्रशस्त स्तंभ असलेले द्वार मंडप यांच्यासह गर्भगृह, अंतराळ, नवरंग आहे। हे सर्व एका भिंतीमध्ये बंदिस्त आहेत आणि त्या भिंतीस पूर्व उत्तरेकडील एक प्रवेशद्वार आणि दक्षिणेकडील प्रवेश मार्ग आहे। हे मंदिर सुमारे इसवी सन 14 ते 15व्या शतकातील आहे आणि ते महान महाकाव्य रामायणाच्या आणि भगवद्गीतेच्या भिंतीवरील पट्टीवरील चित्रणासाठी महान भाग आणि भागवतांच्या काही भागांचा भिंत शुल्कासाठी प्रसिद्ध आहे। दिवाणखान्यांमधील 4 चित्रखंड स्तंभ पॉलिश केलेल्या काळ्या दगडापासून बनवलेले आहेत आणि त्यावर बारीक शिल्प कोरलेले आहेत। देवीचे एक स्वतंत्र मंदिर आणि ईशान्य दक्षिण आणि पश्चिम येथे स्तंभ असलेला मंडप अशा इतर वस्तू येथे सापडतात। दक्षिणेस राजघराण्यातील व्यक्तींच्या दर्शनासाठी मंदिराला एक वेगळा बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा आहे। या मंदिरासमोरूनच पूर्वेकडील बाजूला एक लांब बाजार आहे ज्याचे नाव हजार रामचंद्र बाजार आहे आणि त्याचे सुमारे 930 मीटर लांबी आहे। अनेक लहान मंदिरं, कुंड आणि मंडपाच्या मालिका या ठिकाणी दिसतात। शिलालेखानुसार ही गल्ली क्रमुक पर्णपान विधी, पान सुपारी गल्ली असंही म्हटलं जातं किंवा पेड्डा आंगडी विधी म्हणून ओळखलं जातं आणि विजयनगर पट्टांना हंपीची लोकप्रिय मुख्य गल्ली होती त्यावेळेस। या नावामुळे ही गल्ली पान सुपारी बाजार म्हणून ओळखली जाते। दैनंदिन बाजाराव्यतिरिक्त शुक्रवारी येथे साप्ताहिक बाजार भरत असे। या गल्लीच्या डाव्या बाजूला स्थानिक पातळीवर
पट्टनंदा यल्लम्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गा देवीचं मंदिर आहे। विजयनगरचे राज्यकर्ते महामानवी उत्साहाला देवीची पूजा करतात। पट्टनंदा यल्लम्माची मंदिराचे द्वार दक्षिणेकडे आहे आणि त्याचा एक गर्भगृह आणि समोर एक शोभिवंत घनाकर स्तंभ असलेला लांब मंडप दिसतो। या देवीला चार बाहू आहेत आणि बसलेल्या स्थितीमध्ये देवीची उंची सुमारे 1 मीटर दिसते। तिच्या उजव्या हातामध्ये डमरू खडग आहेत आणि डाव्या हातात त्रिशूळ आणि कपाला आहे आणि तिने एक कवटी हार परिधान केलेला दिसतोय। डावा पाय दुमडलेला आहे तर उजवीकडे खाली लटकलेला आहे। पिठाच्या पायथ्यावर 2 डोके व 1 सिंह कोरलेला आहे। हे मंदिर जमिनीच्या पातळीच्या खाली आहे। कदाचित हे मंदिर विजयनगर काळाच्या अगोदरचे असावं। त्यानंतर पुढचं एक राणीचं स्नानगृह म्हणून एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणामध्ये चंद्रशेखर मंदिराच्या जवळ आणि धातूच्या रस्त्याच्या उजव्या बाजूला हंपीची बऱ्याच पर्यटकाद्वारे भेट दिली जाणारी राणीचे स्नानगृह ही रचना तशीच स्थितीत आहे। नक्षीविरहित बाह्य भाग आणि शोभेदार अंतर्भाग असलेली एक मोठी चौरस रचना आहे। तिचं दक्षिणेकडील तोंड आहे आणि स्नानगृहाचे क्षेत्र 15 मीटर चौरस असून तिची खोली जवळजवळ 1.8 मीटर आहे। ही इमारत इंडो इस्लामिक शैलीतील आहे। चौरस स्नानगृहाच्या भोवताली मध्यभागी भिंतीमधील कट प्लास्टर सजावटीसह सुशोभित असलेल्या सज्जा असलेल्या कॉरिडोर आहे। पूर्वेकडील एका जिन्यानं स्नानगृहाच्या विहिरीत जाता येतं। 3 बाजूंनी असलेले मोठं कमानयुक्त खुल्या जागा स्मारकास आवश्यक प्रकाश प्रदान करतात। कॉरिडोरच्या आतील भागाच्या छतावर प्लास्टरची सजावट आणि रस्त्याला पार करून वायव्येकडील अलीकडील उत्खननात या संकुलाची संबंधित रचना उघडी केलेली आहे। त्याच्यानंतर त्याचं एक पुढचं गानगित्ती जैन मंदिर म्हणून एक आहे। कंपली रस्त्यावरील कमलापुरापासून 1/2 किलोमीटर अंतरावर असलेलं गानगित्ती जैन मंदिर किंवा कुथुनाथ जिनालय याचा इ.स. 1836 इरुगप्पा दंडनायक यांनी 17वं तीर्थकर कथुनाथंकासाठी बांधलेलं होतं असं म्हणतात। या मंदिराची उंची थोडी आहे आणि त्यात गर्भाकार कुटुंब नगराची या पायऱ्या असलेली प्रमुख रचना मंदिरासमोर एक मनस्तंभ दिसतो आहे। त्याच्यानंतर एक भीमाचं एक प्रवेशद्वार तिथं दिसतं। भीमाचा प्रवेशद्वार गणगित्ती मंदिराच्या मागे स्थित आहे आणि मजबूत आणि भव्य प्रवेशद्वार त्याच्या आजोबाचं सुशोभित अभ्याकस असलेली कंसयुक्त कार्ब आहेत। त्याच्यानंतर पुरातत्व विभागाने एक आपलं एक संग्रहालय तिथं कमलापूर या ठिकाणी स्थापन केलेलं आहे। पुरातत्व संग्रहालय कमलापूर इथं स्थित असल्याने त्याची भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार देखभाल केली जाते। यामध्ये हंपीच्या आजूबाजूच्या प्रदेशात सापडलेलं ऐतिहासिक दगडी अवजारं, मातीची भांडं, दगड, धातू, गिलावा, शिल्प, विजयनगर साम्राज्याची नाणी, तांब्याच्या थाळीवरील मुद्रालय, धातूच्या वस्तू, हस्तलिखित आणि विविध वस्तू यासारख्या पुरातन वस्तू ठेवलेल्या आहेत। संग्रहालयात 3 म्हणजे शैव, वैष्णव आणि सकीर्ण अशी दालनं आहेत। त्याच्या अंगणात हंपी व्हॅलीचे मापानुसार प्रतिकृती आहेत। हे संग्रहालय 9:00 चालू होतं आणि 5:00 बंद होतं आणि त्याला शुक्रवारी या संग्रहालयाला सुट्टी असते। सामान्य प्रवेश शुल्क 30 ते 40 रुपये घेतलं जातं। परदेशी लोकांसाठी इथं 600 रुपये घेतले जातात। संग्रहालयात तसं हंपीच्या इतर तिकीट आकारल्या जाणाऱ्या स्मारकामध्ये प्रवेश प्रदान करतं। या संग्रहालयाव्यतिरिक्त लोटस महाल जवळील 2 सांस्कृतिक गॅलरीमध्ये हंपीच्या आजूबाजूच्या प्रदेशात पुराण वस्तू आहेत। त्याच्यानंतर एक पुढचं विरूपाक्ष मंदिर म्हणून एक मंदिर आहे की वास्तुकलेच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातलं एक ह्या मंदिराचा एक वेगळाच उल्लेख करावा लागेल। हेमकुटच्या टेकडीवरून उत्तरेकडे उतरल्यानंतर आपण विरूपाक्ष मंदिराच्या पूर्वप्रवेशद्वारावर पोहोचतो। विरूपाक्ष किंवा पंपापती मंदिर हे हंपीचं सर्वात पवित्र जागृत मंदिर आहे। मुळात एक छोटं देवस्थान असलेल्या मंदिराचा 16व्या शतकाच्या उत्तरार्धात सध्याच्या आकारमानात एक विस्तृत संकुलामध्ये विस्तार करण्यात आलाय। संपूर्ण मंदिर संकुल एका आयताकृती भिंतीच्या आत आहे जे भारदस्त मनोऱ्याच्या प्रवेशद्वारासह 2 मोठ्या प्रांगणामध्ये विभागले गेलेले आहे। प्रोलुगट्टी तिप्प देवराय द्वितीयाचे अधिकारी यांनी पूर्वेकडील प्रवेशद्वारे बांधल्याचं म्हटलं जातं।
आता पूर्वेकडील लहान प्रवेशद्वार, गोपूर आणि रंगकाम केलेला स्तंभयुक्त रंगमंडप कृष्णदेवराय यांनी त्यांच्या राज्याभिषेक प्रसंगी इसवी सन 1510 मध्ये बांधलेला होता. संकुलामध्ये असंख्य दुय्यम देवस्थान आहेत आणि कुंपणाच्या भीतीच्या सर्व बाजूंनी स्तंभयुक्त बंदिस्त मंडप आहे. मूर्ती नरसिंह, पाटेश्वर, नवदुर्गा, सूर्यनारायण, तारकेश्वर, सरस्वती, विद्यातारण्य, पार्वती आणि भुवनेश्वरी अशी काही महत्वाची दुय्यम देवस्थाने ही या ठिकाणी दिसतात. शेवटची दोन कल्याण चालुक्यची वैशिष्ट्य प्रदर्शित करतात. पाण्याची एक अरुंद वाहिनी तुंगभद्रा नदीतून खोदून आणलेली गेलेली आहे, जी मंदिराच्या ओट्या बाजूने वात्याने हळूहळू मंदिराच्या स्वयंपाकघराच्या जवळ खाली वाहत जाते आणि शेवटी बाहेरील प्रकार कुंपणातून वाहून नंतर नदीला जाऊन मिळते. मुख्य गर्भगृहामध्ये विजयनगर राजाची मुख्य देवता असलेली विरूपक्ष म्हणून ओळखलं जाणारं शिवलिंग आहे. मात्र सर्वात उल्लेखनीय अवशेष रंग मंडपातील छतावर केलेली पेंटिंग आहे. लक्षात घेण्याजोगं पेंटिंगमध्ये विद्यारण्य ऋषीची मिरवणूक, अष्टदिक्कापालक, विष्णूचे 10 अवतार, गिरजा कल्याण, मत्स्यंत्राचा छेद घेणारा अर्जुन आणि त्रिपुरांतक शिव यांचे चित्रण दिसतं. पूजा विधी ऋषी श्री विद्यारण्य यांनी घालून दिलेल्या नियमानुसार पार पाडली जाते इथं आणि विद्यारण्य याच्या वतीनं पुजारी दररोज पूजा विधी पार पाडत असतो. श्री विद्यारण्य यांच्या पवित्र पादत्राणा पादुका थोडक्यात त्याला म्हटलं जातं, देवतांसमोर ठेवलेला आहे. नैवेद्य आणि त्रिकाळ बळीहरणासह दररोज 3 पूजा इथं केली जाते असं हे विरूपाक्ष मंदिर. खरं तर वास्तुकलेचा एक उत्तम नमुना म्हणून हम्पी या ठिकाणाकडं बघावं आणि कधीतरी ह्या ऐतिहासिक वास्तुकलेला आपल्याकडून निश्चितच भेट द्यावं ही एक माझी मनापासून विनंती राहील. कारण इंजिनिअरिंगचा एक उत्तम नमुना म्हणून मी माझ्या दृष्टिकोनातून हम्पीकडं पाहतो. आपणही या वास्तुकलेस अवश्य भेट द्यावी आणि या वास्तुकलेच्या इतिहासाची माहिती आपण घ्यावी ही विनंती करतो.